एमबीबीएस प्रवेश दिलाने का झांसा देकर ठगबाजों ने 26,52,000 की ठगी की है। मुंबई के 4 आरोपियों के खिलाफ शहर के अजरी थाने में प्रकरण दर्ज किया गया है। पुलिस आगे की जांच कर रही है। अजनी पोलीस स्टेशनमध्ये एक आमचे फिर्यादी आहेत, त्यांचं नाव आहे गोपाल पराते। त्यांच्या मुलीने नीटची परीक्षा दिली होती, परंतु मार्क्स कमी पडल्याने ॲडमिशन होत नव्हती। त्यामुळे त्यांना एक कॉल आला की आम्ही तुम्हाला मेडिकलला ॲडमिशन घेऊन देतो आणि आम्हाला काही तुम्हाला पैसे द्यावे लागतील। या ह्याच्याने त्यांनी त्यांना 1,12,000 1,12,615 एक डी डी बनवून दिला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी वेळोवेळी त्याला एकूण असे 26,52,000 रुपये दिले आणि त्याच्यानंतर आता सध्या त्यांचे काही कॉन्टॅक्ट होत नाही आणि बंद पडलेले आहे सगळे। त्याच्यामुळे त्यांनी मग पोलिसांना अप्रोच होऊन पोलिसांना रिपोर्ट दिली, त्याच्यावर नंतर पुन्हा दाखवलं। त्यांनी अगोदर बँगलोरला एका मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळवून देतो असं अगोदर सांगितलं होतं। नंतर त्यांनी मग परत चेंज करून मुंबईला मुंबईला त्यांनी KEM सेट GS मेडिकल कॉलेज अँड KEM हॉस्पिटल परेल मुंबई येथे ॲडमिशन करून देतो असं सांगून त्यांना त्यांच्याकडून पैसे घेतले आणि त्यांना बनावट रिसिप्टसुद्धा त्यांनी व्हॉट्सअपवर पाठवली आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून आणखी वेळोवेळी असे 9,00,000 एकूण असे त्याच्याकडून 25,00,000 रुपये नंतर जमा केले त्यांना।